बरं मित्रांनो, आपली अशी भावना आहे की दूरवरच्या खेड्यामधील मुलांना काही अशी जगाची माहिती नसते. जगातल्या काय घडामोडी चालू आहेत, काय नवीन चालू आहे याबद्दल कल्पना नसते. म्हणजे असं म्हणा की त्या जगामध्ये ज्या काही बातम्या घडत आहेत, काही समाचार घडत आहेत याबद्दल ते अनभिज्ञ असतात. पण हा आपला गैरसमज आहे आणि हा गैरसमज आपला दूर करणार आहे दोनवाडा या छोट्याशा गावातील प्रतीक्षा नावाची विद्यार्थिनी. बरं प्रतू, मला एक सांग, तू इवळ्यात काही टीव्हीवरची बातमी पाहिली का बेटा? हा सांग बरं, काय पाहिलं तू? ते एक मुलगी होती, त्या मुलगीचे लग्न व्हायला होतं आणि तिचे पती आणि तिची काही पटे ना लग्न झाल्यावर मग काय की त्याचा तिचा पती तो पुण्याला जाता. मग ते एक पोरगा होता, तो पबजी गेम खेळायचा आणि पबजी गेम खेळायची. अच्छा. तर मग ते असे एकमेकच झाले. मग त्यांनी दोघांनी असं ते असे मुसलमान काय ते असे मुसलमान दिसणार असे दाखवायची मुलाला. तो मुलगा ते असे काही हिंदू मुसलमान असं काहीतरी केलं त्यांनी, आहे ना, असे काही दाखवत जात एकमेकांना. तर मग एका दिवशी तो तिच्या जवळ गेला, लेकरे जायला होते शाळेत. मग ते दुःख असं सुटलं की लग्न करते त्याची. मग ऐकून ते आपल्या याच्यामध्ये आले देशामध्ये. मग त्यांनी पोलिसांनी त्यांच्या दोघांचा शोध लावला. तर मग ते दोघ असे मग ते दोघं दिसले. पोलिसांनी त्यांना जेलामध्ये नेलं. तर मग ते जेलामध्ये नेमकाच बरोबर त्यांनी लग्न करून. अच्छा. आणि ते डबल त्याच्यामध्ये गेले आणि तिने त्याचे लेकर आपल्या देशामध्ये. सांग बरं पतू, तुला खूप छान माहिती आहे बेटा. काय मला तुझं जे नॉलेज आहे ना, ज्ञान आहे ना, ते खूप आवडलं बेटा. काय मित्रांनो, मला सांगायचं एवढंच आहे की ते बाकी जो विषय असेल तो आपण बाजूला सारू, परंतु खेड्यातील मुलांचं ज्ञान हे कितपर्यंत अद्ययावत आहे याची जाणीव ही प्रत्येक पालकाला असायला हवी, प्रत्येक शिक्षकाला असायला हवी आणि प्रत्येक गावकऱ्याला सुद्धा असायला हवी. आणि त्यांचं ज्ञान पाहून त्यांना योग्य दिशा योग्य वळण देणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य ठरतं. तर अशा मुलांचं आपल्या हातून नुकसान न होवो हीच अपेक्षा. खूप खूप धन्यवाद.